राम राम मंडळी योगीराज फिल्म क्रिएशन्सच्या मनसोक्त गप्पा इन सेलिब्रिटी कट्टा या कार्यक्रमामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. आज आपल्यासोबत आहे TDM चित्रपटाची टीम. मुख्य आकर्षण आहे भाऊराव नानासाहेब कराडे आणि पृथ्वीराज थोरात. भाऊराव यांच्याबद्दल थोडक्यात सांगायचं तर बबन हा सुपरहिट चित्रपट आणि त्यांचा पहिला राष्ट्रीय पुरस्कार विजेता चित्रपट खोडा. त्यांनी खूप संघर्षातून आपलं सर्वस्वपणाला लावून करिअरला सुरुवात केली होती आणि आज तेच दिग्दर्शक आपल्यासोबत खास बातचीत करण्यासाठी आलेले आहेत. तर आज आपण त्यांच्यासोबत मनसोक्त गप्पा मारणार आहोत. भाऊ, पहिला प्रश्न तुम्हाला असा आहे की मराठी चित्रपटाची व्यथा आणि अवस्था सध्या काय आहे तुमच्या दृष्टीतून? कारण तुम्ही ज्या खस्ता खाल्ल्या सुरुवातीला त्या आजही तसं आहे का? किंवा आमच्यासारख्या नवीन उभरत्या कलाकारांना, दिग्दर्शक असतील, संगीतकार असतील, यांच्यासाठी ती दारं खुली झालीत का? काय वाटतं? खरं तर असं आहे, मराठी सिनेमासाठीची दारं सगळ्यांसाठीच खुली आहेत, पण त्यातला स्ट्रगल सगळ्यांसाठी खूप मोठा आहे. तो स्ट्रगल कमी नाही झाला, म्हणजे व्यथा आणि अवस्था मराठी सिनेमाची म्हणजे खूपच म्हणजे चांगला प्रश्न आहे खरं. हा मराठी सिनेमाची व्यथा खूपच म्हणजे दयनीय आहे असंही म्हणता येईल. कारण काय की मराठी सिनेमा एक वेगळ्या फेजमधून जातो आहे आता. मराठी सिनेमाला एका वेळी म्हणजे मराठी सिनेमाची मराठी सिनेमामध्ये स्पर्धा कधीच नाही आहे. पण आपल्याकडं काही लोकांना किंवा निर्मात्यांना उगाच वाटतं की माझी ह्या सिनेमाची स्पर्धा आहे किंवा त्या सिनेमाची स्पर्धा आहे. त्यापेक्षा मराठीची थेट स्पर्धा हिंदीशी आहे, त्याच्यानंतर इंग्रजी सिनेमांशी आहे, जे हॉलिवूडचे काही सिनेमे इकडे रिलीज होतात, आणि त्याच्यानंतर आत्ता दक्षिणात्य सिनेमांशी आहे. कारण त्यांनी ज्या पद्धतीने मार्केट व्यापून टाकण्याचा प्रयत्न जे चालला आहे त्यामध्ये मराठीची सशे ओलपट होते. मराठी सिनेमाला मग थिएटर न मिळणं, प्राईम टाईम शो न मिळणं, ह्या सगळ्या गोष्टी होतात. त्याचं महत्त्वाचं कारण काय की मराठी सिनेमाच किंवा हिंदी सिनेमा ह्या सगळ्यांचा मुख्य जो बिझनेस होतो, म्हणजे हिंदी सिनेमाचा सगळ्या धंद्याचा जर विचार केला तर त्यातला 60-65% धंदा हा महाराष्ट्रातून होतो. बरोबर. मग त्यांचा सगळं अवलंबून जे गणित आहे धंद्याचं ते महाराष्ट्रावर अवलंबून आहे. आणि मग त्याच्यात मराठी सिनेमाला टक्कर द्यावी लागते की आपला सिनेमा कुठं टिकवायचा, कसा त्यातून हे करायचा. आणि जेव्हा त्यांच्याबरोबर सिनेमा रिलीज होतो तेव्हा ती जास्त गोंधळ होतो, किंवा एखादा मोठ्या बॅनरचा सिनेमा असतो. पण त्याच्यात दुसरी गोष्ट एक चांगली अशी पॉझिटिव्ह की मराठी सिनेमा त्या सगळ्यांना टक्कर देतो आहे. म्हणजे हिंदी सिनेमाशी एका वेळी स्पर्धा करतो आहे, साऊथच्या सिनेमाशी स्पर्धा करतो आहे, इंग्रजी सिनेमाशी स्पर्धा करतो आहे, आणि त्याच्यातही ते आपलं एक वेगळं पण तो शाबूत राखून आहे. आणि त्यातही आपले मराठी सिनेमे की जे खूप दर्जेदार आहेत ते चांगला बिझनेस करत आहेत. तर ही गोष्ट दोन्ही हे आहेत. अवस्था थोडीशी जरा बिघडलेली आहे, म्हणजे ते सगळ्याच सिनेमाची वेगवेगळ्या टप्प्यावरती ती अवस्था बिघडते. तर ह्या याच्यातला पॉझिटिव्ह जी गोष्ट आहे, म्हणजे सकारात्मक बाजू हीच आहे की मराठी सिनेमा आत्ता एक झेप घेतोय, एक उभारी घेतोय. लॉकडाऊनमध्ये काही अडचणी आल्यामुळं ती थोडीशी जरा उडी आपली कमी पडली, पण पुन्हा नव्यानं ती एक सुरुवात झाली आहे. तर मला नक्की असं वाटतं की ही जी अवस्था आहे ही बदलेल, पण याच्यासाठी ना म्हणजे सगळ्या इंडस्ट्रीतल्या सगळ्याच लोकांनी ते करणं गरजेचं आहे. म्हणजे त्याची मुख्य जबाबदारी मेकर्स म्हणून आमची आहे किंवा आपली आहे. तर मेकर्सनी जर चांगला आशयघन सिनेमा दिला आणि त्यातला जो व्यावसायिक दर्जा आहे तो टिकवून जर खूप आशयात्मक सिनेमे जर दिले तर ऑडियन्स वाढेल. आणि चांगले सिनेमे आले तर ऑडियन्सचं बी काम आहे की त्यांनी त्यांना प्रतिसाद दिला पाहिजे. म्हणजे साऊथकडं खूप मोठ्या संख्येने सिनेमाचं सेलिब्रेशन होतं, म्हणजे तो उत्सव झाला आहे. तिकडं घरातला प्रत्येक बाप पोरांना म्हणतो चला पोरांना सिनेमा बघायला. बरोबर. तर आपल्याकडे उलटं आहे, आपल्याकडे पोरगा सिनेमाला चालला का बाप म्हणतो येणार सांगणार सांगा तो कुठं चालला. तर ते जे हे आहे की सिनेमाविषयी जे आकर्षण आहे, पण त्याचं एक उत्सव करता येत नाही की ती कल्चर बनत नाही आपल्याकडे. आता सिनेमाने काही अंशी चुकीच्या गोष्टी झाल्या किंवा चुकीच्या गोष्टी घडत आहेत हा जो गैरसमज आहे समाज मनामध्ये तो थोडासा दूर झाला पाहिजे. सिनेमातून खूप चांगल्या गोष्टीही निदर्शनास येतात. चांगल्या शेवटी सिनेमा हे मनोरंजनाचं माध्यम आहे, आणि त्या माध्यमातून तुमच्या मनातल्या गोष्टी ज्या आहेत, त्या तुमची सुखदुःख आहेत, ती तुमची कुठेतरी वाटली जातात आणि त्यातून त्या माणसांच्या मनाचं विरेचन होऊन तो परत जगण्याच्या संघर्षात स्वतःला ठामपणे पाय रोवून उभा करतो. तर हे मनोरंजन गरजेचं खूप आहे.
तर त्यासाठी चांगले सिनेमे आले की त्याचं सेलिब्रेशन व्हायला पाहिजे, लोकांनी सिनेमा गृहात जाऊन बघायला पाहिजे. आणि आपल्याकडं ते काय झालं की सिनेमाचा ऑडियन्स, मराठी सिनेमाचा ऑडियन्स तयार नाही. जो ऑडियन्स साऊथच्या सिनेमाने, म्हणजे तुम्हाला माहीत असेल की 2009-10 मॅक्स नावाचं चॅनल यायचं, त्याच्यावर सगळे डब करून हिंदी डब होऊन साऊथचे सिनेमे यायचे. बरोबर, ते फुकट चॅनल होतं. तर त्या लोकांना त्यांनी सवय लावली आणि आपला एक ऑडियन्स तयार केला. तर ते जे आहे ते मराठी सिनेमानी करायला पाहिजे. बरोबर, किंवा ते आधीपासून व्हायला पाहिजे होतं. आपल्याकडे काय झालं की आपल्याकडं दुर्दैव असं आहे की आपल्याकडं सहज लोक, म्हणजे डिस्ट्रीब्युटरच म्हणतो, विदर्भात हा सिनेमा नाही चालणार, हा सिनेमा कोकणात नाही चालणार. बरोबर, हे काय लॉजिकच मला कळत नाही. ऑडियन्स डिवाईड केल्यासारखं म्हणजे हे का की हा सिनेमा फक्त पुण्या मुंबईचा आहे, हा ग्रामीण भागाचा आहे, इतकं ते डिवाईड करून टाकतात की हा सिनेमा कुठं झाला. बरोबर, असं काही संबंधच नाही या गोष्टीचा. सिनेमा आहे तो एखाद्या पॉकेटमध्ये चांगला धंदा करेल, एखाद्यामध्ये कमी धंदा करेल. एका थिएटरला 100 लोक जात असतील तर दुसऱ्या थिएटरला 400 लोक जातील, हे धंद्याचं गणित आहे. पण हे असं नाही की मग ह्या थिएटरला लोक जाणार नाही या सिनेमासाठी, असं कसं होईल. बरोबर, तर हे जे वर्गीकरण केले ना, हे फार चुकीचं आहे आणि त्याच्यामुळे मराठी सिनेमा माग आहे या सगळ्या गोष्टींमुळे. ही जी अवस्था आहे, ही जी व्यथा आहे, ही मराठी सिनेमाच्या वाट्याला आहेत. म्हणजे सहज लोक म्हणतात की मराठी सिनेमाचं बजेट किती, जर त्यांनी 3 कोटीचा आकडा हे केला का, एवढा आकडा हा हे आश्चर्याचा धक्काच बसतो लोकांना, एवढे पैसे कशाला लागतात, कशाला लागतात. मग मराठी सिनेमानी काय 10 लाखातच गोष्ट करायचं, मराठी सिनेमानी काय एका चौकटीतच बांधून घ्यायचं का. बरोबर, जगभरचा सिनेमा कोटीच्या कोटी उड्डाणं करतोय. म्हणजे साऊथचा सिनेमाचं बजेट 100 कोटी असतं, हिंदी सिनेमाचं 200 कोटी असते, आणि मराठी सिनेमा 40 लाख, मराठी सिनेमा 3 कोटी बजेट गेलं का, ते म्हणतात इतना क्यों गया. म्हणजे ही जी हे आहे, हे पहिल्यांदा मोडलं पाहिजे. बरोबर, आणि हे मेकर्सनी पण मोडलं पाहिजे की आपला सिनेमा जो आहे ना, त्याचं व्यापक हे करून एक व्यावसायिक दृष्टिकोन ठेवून तो सिनेमा तयार केला पाहिजे. तर हे जोपर्यंत होत नाही तोपर्यंत सिनेमा मोठा होणार नाही. आणि सिनेमा मराठी सिनेमाकडे ना इंडस्ट्री म्हणून जी ग्रोथ व्हायला पाहिजे ती का होत नाही हे अजून कळत नाही. म्हणजे झी खूप चांगलं सिनेमा हे करतं किंवा त्यांनी ते एक चांगल्या पद्धतीने केलं आहे, काही मोठे दिग्दर्शक आहेत त्यांनी त्यांचा सिनेमा हे केला आहे. पण एका वेळी काय आहे ना, 4 सिनेमे चालून चालत नाही. बरोबर, वर्षभरात 15-20 सिनेमे चालले पाहिजेत, मग ती इंडस्ट्री म्हणून एक मोठेपण ते आपापच येईल मराठी. तर ही जी अवस्था आहे ही मला असं वाटतं की येत्या काही वर्षात 100% बदलेल, कारण खूप नव्या गोष्टी, नवे लोक, नवे निर्माते येत आहेत की ज्यांना खूप आशयाने मराठी इंडस्ट्रीकडे ते बघत आहेत. तर ही खूप चांगली गोष्ट आहे असं मला वाटतं.